नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या 6 जणांच्या टोळीला राहुरी पोलिसांनी केलं जेरबंद. कोपरगावमध्ये गाडीच्या डिक्कीमधनं 79,000 चोरी. चोरी करताना 2 आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद. बुलढाणा जिल्ह्यामधील अवैध सावकारी करणाऱ्यांवरती प्रशासनानं केली कारवाई. धाडी टाकून कागदपत्रे जप्त. आणि पुणे महानगरपालिका उपायुक्त संतोष भोर करतायत अवैध वाळू चोरी. रोखण्यासाठी गेलेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. 4 मे रोजी पहाटे दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या राहुरी तालुक्यातील 6 जणांच्या टोळीच्या राहुरी पोलिसांनी मुसके आवळल्यात. हे 6 जण अट्टल गुन्हेगार आहेत. दरम्यान आता या अट्टल गुन्हेगारांकडनं आणखी काही गुन्ह्यांची उकल होणार आहे, असं पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितलं. दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या राहुरी तालुक्यातील 6 जणांच्या टोळ्याच्या राहुरी पोलिसांनी 4 मे रोजी पहाटे मुसके आवळून त्यांना गजाआड केलाय. 4 मे रोजी पहाटे 2:30 दरम्यान भारत भाऊसाहेब ढोकणे, स्वप्नील नामदेव कुसमुडे, ओंकार नितीन कोरडे, शिवा सुनील नागरे, दीपक बाबासाहेब कोरडे, ओंकार सुनील डहाके हे 6 अट्टल गुन्हेगार राहुरी शहर हद्दीमधील नगर मनमाड रोडलगत असलेल्या ग्रीन हॉटेल ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडलगत विजय फॅब्रिकेशनजवळ झाडाच्या आडोशाला दरोड्याच्या तयारीमध्ये दबा धरून बसले होते. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार हवालदार रामनाथ भाबड, पोलीस नाईक गुलाब मोरे, संजय जाधव, नवनाथ वाघमोडे, अनिल पवार, चालक मोरेश्वर मुराळे पथवे आदींचं पथक तयार करून त्यांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी ही टोळी त्यांना दिसून आली. पोलीस पथकानं या 6 जणांना ताब्यात घेतलंय. यावेळी त्यांच्याकडनं 3 पल्सर मोटरसायकल, गुप्ती, सुरा, दोरी, रांगोळी असा सुमारे 2,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेबाबत पोलीस नाईक सुभाष बागुल यांच्या फिर्यादीवरनं दरोड्याचा आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर या घटनेचा पुढील तपास आता पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले हे करतायत. सदर टोळीमधील 6 गुन्हेगार हे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावरती दरोडे आणि रस्ता लुटीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर यामधील भारत ढोकणे हा 1 वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यामधनं तडीपार करण्यात आला होता. मात्र तरी देखील तो राहुरी तालुका हद्दीमध्ये येऊन गुन्हे करत होता. त्याला पुन्हा तडीपार करण्यात येणार आहे, असं पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितलंय. आता या टोळीमध्ये आणखी कोण सहभागी आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. दिनांक 4/5/18 रोजी रात्री 2:00 सुमारास आम्ही आमच्यासोबत पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ साहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर, पोलीस नाईक मोरे, पोलीस नाईक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल पथवे, चालक पोलीस कॉन्स्टेबल मोराळे असे आम्ही पाहिजे असलेले व फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पोलीस स्टेशनमधून रवाना झालो होतो. दरम्यानच्या काळात गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राहुरी गावात ग्रीन हॉटेल ते रेल्वे स्टेशन जाणाऱ्या रोडलगत विजय फॅब्रिकेशनजवळ 2 झाडाच्या आडोशाला 5 ते 6 लोक दरोडासारखा गुन्हा करण्याच्या तयारीच्या उद्देशाने संशयितरित्या त्यांच्याजवळ असलेले मोटरसायकलसह थांबून एकत्र जमलेले आहेत. अशी बातमी माननीय पोलीस निरीक्षक श्री वाघ साहेब यांना मिळाल्याने आम्ही लागलीच बातमी ठिकाणी जाऊन लागलीच 2 पंचांना बोलून घेऊन पंचांना माहिती समजून सांगून सदर ठिकाणी छापा घातला असता सदर ठिकाणी 5 ते 6 लोक आम्हास दिसले. त्यांचे आम्ही नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे भारत भाऊसाहेब ढोकणे, राणार राहुरी, शिवा सुनील नागरे, ओमकार सुनील डहाके, दीपक बाप्पूसाहेब कोरडे, ओमकार नितीन कोरडे, स्वप्नील नामदेव कुसमुडे, राणार सर्व राहुरी असे सांगितले. त्यांच्याकडे 1 गुप्ती, 1 सुरा रांगोळी, त्यानंतर 3 मोटरसायकल
असा 2,25,000 रुपयाचा ऐवज मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध रावरी पोलीस स्टेशनला फसगुन्हा रजिस्टर नंबर 272/18 भादवी 399/402 आर्मी ॲक्ट 425 प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. एक मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून बार्शीमध्ये बार्शी तालुका पोलीस ठाण्याचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलंय. या पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण 59 गावांचा समावेश करण्यात आलाय. बार्शी इथे 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यांनी याबाबतची नोंद स्टेशन डायरीमध्ये केली आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलाय. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि आमदार दिलीप सोपल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी केलंय, तर आभार DYSP विजय कबाडे यांनी मानलेत. यावेळी सूत्रसंचालन शिवाजीराव पवार यांनी केलंय. बार्शी शहर आणि तालुक्यातील अनेक मान्यवर सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित होते. अगदी थोड्या कालावधीमध्ये सर्व कर्मचारी अधिकारी यांनी पोलीस ठाण्याची साफसफाई रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई केली होती. वैराग हद्दीमधील 21, पांगरी हद्दीतील 32, बार्शी हद्दीमधील 6 अशा एकूण 59 गावांचा समावेश तालुका पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलाय. या पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर तर पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे हे काम पाहणार आहेत. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर आणि बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पहिले ठाणे अंमलदार ASI रफीक शेख यांनी C24 तासशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचं उद्घाटन केलेलं आहे. त्याचं उद्घाटन माननीय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते, तसेच माननीय आमदार दिलीपरावजी सोपल, नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, माननीय पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कबळ साहेब यांच्या उपस्थितीत सदरचं उद्घाटन पार पडलेलं आहे. सदरच्या पोलीस स्टेशन अंतर्गत पांगरी, वैराग आणि बार्शी या 3 पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनमधील गावांचा समावेश करून सदरचं नवीन पोलीस स्टेशन स्थापन केलेलं आहे. यापूर्वी पांगरी, बार्शी या बार्शी तालुक्यामध्ये पांगरी पोलीस स्टेशन, वैराग पोलीस स्टेशन आणि बार्शी शहर असे 3 पोलीस स्टेशन होते. परंतु यातील पांगरी पोलीस स्टेशन आणि वैराग पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या गावांचा समावेश होता त्या गावातील लोकांना बार्शी ते येऊन पुन्हा वैराग आणि पांगरी ते जावं लागतं, फार त्यांची अडचण होती ती. त्या लोकांच्या सोयीसाठी सध्या बार्शी तालुका हे पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले. सध्या पांगरी पोलीस स्टेशनमधील 32 गावं, वैराग पोलीस स्टेशनमधील 21 गावं आणि बार्शी शहर या पोलीस स्टेशनमधील 6 गावं अशी 59 गावांचा मिळून बार्शी तालुका पोलीस स्टेशन हे तयार करण्यात आलेले आहे. सदर पोलीस स्टेशनमध्ये सध्या 2 अधिकारी आणि 50 कर्मचारी यांची नेमणूक केलेली आहे. तसंच पोलीस स्टेशनला 1 सरकारी गाडी आणि 3 दुचाकी वाहनं दिलेलं आहे. सदरचं पोलीस स्टेशन हे बार्शी शहरातील पांडे चौक हा मेन चौक आहे, बाजारपेठ आहे, या ठिकाणी हे पोलीस स्टेशन आहे. त्यामुळं बार्शी शहरामध्ये पोलिसांचा वावर वाढणार आहे, त्यामुळं गुन्हेगारांवर त्याचा निश्चितच प्रभाव होऊन गुन्हेगारी कमी होईल. तसेच आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमधून गावातील ज्या आमच्या भागातील लोक आहेत, गाव आहेत, त्या लोकांच्या मनात पोलिसांबद्दलची भावना, त्यांच्या मनात पोलिसांबद्दल असणारं प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करू. तसेच त्यांच्या सेवेसाठी आम्ही हे पोलीस स्टेशन कार्यरत असेल. मी API खांडेकर, मला माननीय पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू सरांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. सदर पोलीस स्टेशन उद्घाटन प्रसंगी मला या पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज दिलेला आहे. माझ्यावर अतिशय विश्वास दाखवलेला आहे. मी त्यांच्या विश्वासास पात्र होईनच अशी ग्वाही देतो. मी यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये माझं ट्रेनिंग झाल्यानंतर प्रोबेशन पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर NSGच्या धर्तीवर पोरसवन कमांडो पदक मुंबई येथे स्थापन केलेलं आहे. अशा पोरसवन कमांडो पदकामध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे. 5 वर्ष काम पूर्ण माझं टर्न पूर्ण झाल्यानंतर मी
कोल्हापूर रेंजमधील सोलापूर या जिल्ह्यामध्ये नेमणुकीस आलो. यामध्ये वैराग येथे 2 वर्ष पूर्ण काम केल्यानंतर माननीय SP सरांनी मला या नवीन पोलीस स्टेशनचं प्रभारी पद दिले आहे. सदरचं पोलीस स्टेशन हे माझ्या नेमणुकीखाली सुरू होत आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो, आनंदी वाटतो. याबद्दल मी पोलीस अधीक्षक गिरीश प्रभू सरांचं धन्यवाद देतो त्यांना. आणि हद्दीतील लोकांमध्ये एक पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करेन. हा सर, तसंच या भागातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या गावांमध्ये जर बेकायदेशीर धंदे चालत असतील त्याबद्दलची माहिती आम्हाला कळवावी, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आम्ही गावामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करू. तसंच त्याचबरोबर मी आपल्या भागातील नागरिकांना आवाहन करतो की जर आपल्या गावामध्ये हद्दीमध्ये अवैध व्यवसाय किंवा बेकायदेशीर धंदे चालत असतील तर आपण आमच्याशी संपर्क साधा, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. सदरचे बेकायदेशीर धंदे अवैध व्यवसाय आपण पूर्णपणे बंद करू. तर यासाठी आपण मला संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9657865664. तसंच पोलीस स्टेशनचा नंबर आहे 021-84-22-33-30. आज 1 मे 2018 महाराष्ट्र दिनानिमित्त आज बार्शी तालुक्याचं उद्घाटन झालं. त्यानिमित्तानं पोलीस स्टेशन चालू झाल्यामुळं आज मला पोलीस ठाणे आमदार दिवशी सन्मान मला मिळाला, त्याचा मनस्वी आनंद होत आहे. यापुढं चांगलं काम करू, ग्रामीण भागातल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. सर्व कर्मचारी तरुण आहेत, लोकांची कामं जनतेची कामं चांगल्या प्रकारे प्रदर्शन पार पडेल एवढंच मी सांगू इच्छितो या निमित्तानं. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमान बिंधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वानी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह Wi-Fi कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे किकबॉक्सिंग लेझिम झांज पथक स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध.
प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी GEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय, आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोपरगाव सप्तर्षीमाळा येथील ओरिएंटल इन्शुरन्स ऑफिससमोर उभ्या असलेल्या स्कूटी या दुचाकीच्या डिक्कीमधनं 79,000 रुपये चोरून नेल्याची घटना गुरुवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. भर दिवसा या घडलेल्या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान चोरट्यांचा चोरी करतानाचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद झालाय. कोपरगाव सप्तर्षीमाळा येथील ओरिएंटल इन्शुरन्स ऑफिससमोर उभ्या असलेल्या स्कूटी या दुचाकीच्या डिक्कीमधनं 79,000 रुपये चोरून नेल्याची घटना गुरुवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. कोपरगाव जानकी विश्व येवला रोड येथील मधुकर अण्णासाहेब नरोडे हे सकाळी 79,000 रुपये महाराष्ट्र बँकेमध्ये भरण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी गर्दी असल्यामुळे त्यांनी रोख रक्कम असलेली पिशवी आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली आणि तिथून सप्तर्षीमाळा येथील ओरिएंटल इन्शुरन्स ऑफिससमोर गाडी उभी करून इन्शुरन्स ऑफिसमध्ये गेले होते. त्यावेळी 2 अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून अवघ्या 2 मिनिटांच्या आतमध्ये या गाडीच्या डिक्कीमधनं पैशांची बॅग घेऊन पोवारा केला. नरोडे हे आंबे घेण्यासाठी गेले असता पैसे चोरल्या गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली PSI मिसाळे करत आहेत. भर दिवसा या घडलेल्या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान चोरट्यांचा चोरी करतानाचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद झालाय. मी घरून सकाळी 11:30 दरम्यान महाराष्ट्र बँकेत पैसे भरण्यासाठी आलो होतो, परंतु तिथं गर्दी असल्यामुळे मी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये चेक जमा करण्यासाठी गेलो होतो आणि त्यावेळेस गाडीच्या डिक्की गाडी जी माझी स्कूटी ॲक्सेस ती रिक्षापत संस्थेच्या ऑफिसच्या समोर मध्ये कंपाऊंडमध्ये लावली होती, गेटच्या समोरच दरवाजेसमोर. आणि त्यानंतर मी चेक जमा करण्यासाठी फक्त ओरिएंटल इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये वर गेलो आणि खाली आलो 10 मिनिटांमध्येच. तर 10 मिनिटात आलो, त्याच्यानंतर मी आंबे घेण्यासाठी म्हणून चौकात परत आलो. चौकात आंबे घेण्यासाठी गेलो असतो, मी डिक्की उघडून पाहिली होती, डिक्कीत पैसे नव्हते. मग त्याच्यामुळे मी लगेच नंतर मग रिक्षापत संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो, तिथं फुटेज चेक केलं साहेबांनी, तर त्याच्यामध्ये ते 2 जण ते पैसे डिक्कीतून पैसे काढताना आढळून आले. साधारण किती रक्कम होती तुमची? 79,000 रुपये होते. त्यानंतर पोलिसात तक्रार, त्यानंतर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली, त्या पोलीस स्टेशनला त्याचं फुटेज पण दिलं. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. जेजुरीच्या जयाद्री डोंगरास गुरुवारी भर दुपारी आग लागली. वनविभागानं ही आग विझवण्याचे मोठे प्रयत्न केले मात्र त्यांना यश आलं नाही. 1.5 ते 2 किलोमीटर डोंगरावरती वनवा पेटला गेला, त्यामुळे अनेक वन्यजीवांना आपला प्राण गमवावा लागलाय. जेजुरीच्या जयाद्री डोंगरास गुरुवारी भर दुपारी आग लागली मात्र आग आटोक्यात आणण्याचे वनविभागाचे प्रयत्न अयशस्वी ठरलेत.
जेजुरी गडाच्या लगत असलेल्या वन्यजीव संपदा असलेल्या जयाद्री रमणा हा परिसर आगीनं व्यापून गेला होता. वनविभाग कर्मचारी वर्ग अपुरा असल्यामुळे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न असफल ठरलेत. सुमारे 1.5-2 किलोमीटर डोंगरावरती वनवा पेटला गेला. अनेक वन्यजीव आपला जीव मुठीमध्ये धरून इथे पळत होते आणि ते पळत पलीकडच्या डोंगरामध्ये गेले. या परिसरामध्ये मात्र सरपटणारे अनेक प्राणी भस्मसात झालेत. वनविभाग, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे आणि वन्यजीव मित्र दत्ता मुरकुटे यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केलेत. वनमजूर गजानन वयास, बाळू चव्हाण, श्रीकांत गायकवाड, रमेश गायकवाड, बाळाजी गायकवाड, महादेव माने, महादेव थोरे, स्थानिक विश्वास लोळे यांचा आग विझवण्यामध्ये सहभाग होता. आणि तेथील काही अज्ञात शेतकऱ्यांनी फोनवरती संपर्क साधला आणि वन विभागातील काही कर्मचारी आणि सर्पमित्र दत्तात्रय मुरकुटे यांना घेऊन काही सेकंदामध्ये वनवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आग ही भीषण असल्यामुळे कंट्रोलमध्ये आलेली नाही आणि अजूनही कर्मचारी काम करत आहेत. मध्ये अनेक विविध वन्य प्राणी पशुपक्षी सैरावैरा झालेले आहेत आणि या ठिकाणी जे जमिनीवर सरपटणारे प्राणी आहेत त्यांचे बरेचसे खूप होरपळून गेलेले आहेत. या ठिकाणी पाली, सरडे, उंदीर, बेडूक वगैरे हे सगळे वन्यजीवाच्या अन्नसाखळीचा जो भाग आहे हा मुख्य भागच नष्ट होतो आहे आणि त्यामुळे निसर्गाच्या अन्नसाखळीवर खूप मोठा परिणाम होत आहे. तर यासाठी काहीतरी यंत्रणा हवी हे जेणेकरून सहजासहजी आटोक्यात करता यावं किंवा थांबवता यावं. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बुलढाणा जिल्ह्यामधील अवैध सावकारी संदर्भामध्ये प्रशासनानं आलेल्या तक्रारींवरनं जिल्ह्यामधील चिखली, खामगाव, जळगाव, जामोद, नांदुरा आणि शेगाव अशा 5 तालुक्यातील अवैध सावकारांच्या घरी आणि त्यांच्या प्रतिष्ठानावरती धाडी टाकल्यात. त्यामुळे अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय, महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून शेतकरी अवैध सावकारांच्या फासामध्ये अडकले आहेत. तर अवैध सावकारांच्या वसुलीमुळे अनेक ठिकाणी भांडण, तंटे यासारखे प्रकार देखील झालेत. याबाबतची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरनं जिल्ह्यामधील 5 शहरांमध्ये अवैध सावकारांच्या कार्यालय आणि निवासस्थानावरती एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्यात. जिल्हा उपनिबंधक कार्यालय, महसूल आणि पोलीस प्रशासन मिळून या कारवाया सुरू करण्यात आल्यात. या पथकानं पंचांसमक्ष संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यामध्ये कोरे स्टॅम्प पेपर, खरेदी खत, बॉन्ड पेपर, कर्जदार नोंदवही अशी महत्त्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई जिल्हाभरामध्ये सुरू आहे. एकूण 7 अवैध सावकारी करणाऱ्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्यात. यामध्ये महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 16 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये मोहिमेत 80 अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचा सहभाग होता. तर जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे या संदर्भात संपूर्ण धाडीचा अहवाल दिलेला आहे आणि त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र यामुळे जिल्ह्यामधील अवैध सावकारी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत. तर मागील महिन्यात 4 सावकारांवरती कारवाई करण्यात आली हे विशेष. जिल्हा बुलढाणा सहकार विभाग के तरफ में अवैध सावकारी के मामलों के संदर्भ में काफी सारी शिकायतें जिला उपनिबंधक कार्यालय को प्राप्त हुई थी. उन शिकायतों की जांच पड़ताल करने के लिए जिला उपनिबंधक माननीय श्री नाना साहेब चव्हाण इनके नेतृत्व में 79 कर्मचारियों का एक जत्था 11 पदकों में डिवाइड करके बुलढाणा जिले में शेगाव, खामगाव, नांदुरा, बुलढाणा,
चिखली इन तहसील में जो अवैध सावकारी के संदर्भ में पथक भेजे गए थे, उन्होंने रेड करने के बाद काफ़ी बड़ी मात्रा में वहाँ पर किसानों के खरीदी खत, कोरे चेक्स, बॉन्ड्स, पासबुक और कुछ ब्याज सूद के नोंद रखने की जो डॉक्यूमेंट्स होते हैं वो बड़े पैमाने पे मिले और सभी 11 पथकों का जो रिपोर्टिंग है इन बारे में वो माननीय जिला उपनिबंधक साहब नाना साहेब चौहान साहब को हर पथक प्रमुख ने आज सौंप दिया है। उस पर आगे की कानूनन कार्रवाई करने के लिए और जांच पड़ताल करने के लिए नाना साहेब चौहान एक सक्षम अधिकारी है जो आगे आदेशित करेंगे, वो हिसाब से इन प्रकरणों में कार्रवाई की जाएगी। धन्यवाद। शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 2 वर्षांपासून समाजामध्ये चांगले कार्य करणाऱ्या महिलांना यशोदा पुरस्कारानं गौरवण्यात येतं। दरम्यान यंदा 3रा वर्षी सौ मालतीताई माधवराव माणकर यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराचं वितरण होणार आहे। वीरपत्नी रसुलन बीवी यांना माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 5 मे या दिवशी बालगंधर्व रंगमंदिर इथे पुरस्काराचं वितरण होणार आहे। दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या 2 वर्षांपासून समाजामधील चांगलं कार्य करणाऱ्या महिलांना यशोदा पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे। यंदा या पुरस्काराचं 3रं वर्ष आहे। शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी रसुलन बीवी यांना यशोदा पुरस्कार देण्यात येणार आहे। मानपत्र, साडी चोळी, कुराणाची प्रत, शाल आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। या उपक्रमामध्ये आणखी 4 लाख रुपये जमले आहेत, असे एकूण 5 लाख रुपयांचं वाटप वीरपत्नी रसुलन बीवी यांच्याकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती माजी उपमहापौर दीपक माणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। संस्थेचं उद्दिष्ट हे आहे की ज्यांनी देशाकरता योगदान केलेलं आहे अशा थोर माणसांचा या निमित्तानं आपण सत्कार करायचा, त्याच्या कुटुंबाला काय आपल्याकडनं मदत करण्यात येईल या दृष्टीकोनात या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलेलं आहे। आम्ही सगळेजण बसले असताना आम्हाला एक नाव गेले, मागच्या वर्षीचा कार्यक्रम झाल्यापासून आमच्या मनामध्ये हे नाव त्या ठिकाणी होतं की परमवीर चक्र शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नीला पण हा पुरस्कार द्यावा, ही भावना आमची त्यावेळेपासून मनामध्ये होती आणि आमचं निमंत्रण त्यांनी स्वीकारलं। आज त्यांचं वय 95 आहे, रसुलन बीबी म्हणून त्यांचं नाव आहे, परंतु आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी जे जीवन आपल्या आयुष्यामध्ये जगलेलं आहे तर त्याला कुठेतरी आपल्याकडून न्याय मिळावा असा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे होत आहे आणि यशोदा पुरस्कार म्हणून आपण आम्ही माझ्या आईच्या नावाने सौ मालतीताई माधवराव माणकर यांच्या नावानं हा पुरस्कार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज 3रा वर्ष आहे, पहिल्या वर्षी आम्ही म्हणजे देशाची सेवा जो करेल अशा लोकांना आपण या ठिकाणी पुरस्कृत करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। पहिल्या वर्षी अनाथांची माता सुनीताई सपकाळ यांना आपण हा पुरस्कार दिला, दुसऱ्या वर्षी आपण लक्ष्मीबाई गावडे यांना हा पुरस्कार दिला की त्यांचा मुलगा आपल्या देशाकरता शहीद झालेला आहे आणि यावेळी आपण वीरपत्नी रसुलन बीबी यांना हा पुरस्कार देतोय। पुरस्कार देताना आनंद असा आहे की देशसेवेकरता यांनी आपलं योगदान खऱ्या अर्थाने दिलेलं आहे आणि हा पुरस्कार आदरणीय आपल्या प्रतिभाताईंच्या हस्ते प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते आपण देतोय, म्हणजे एका प्रतिभा संपन्न आईच्या हस्ते हा पुरस्कार देतोय याचा विशेष आनंद आम्हाला निश्चितपणे आहे। कारण की आईमध्ये वात्सल्य असतं, आईमध्ये प्रेम असतं, आई म्हणजे याची आई नसते त्याला आईची किंमत निश्चितपणे कळते, म्हणून आपल्या आईने आपल्यावर जे संस्कार केलेले त्या संस्काराची शिदोरी जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये निश्चितपणे करायला पाहिजे। माझ्या आईने माझ्यावर जे संस्कार केले लहानपणी त्यांनी मला सांगितलं की जरी तू सैन्यात गेले नाही तरी तू समाजाची सेवा कुठे ना कुठेतरी करत जा, मग प्रत्येकाची समाजसेवा ही वेगळी असते, देशसेवा ही वेगळी असते, मग काही जण सैन्यामध्ये जातात, काही सोशल मध्ये काम करतात, प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी एक ज्ञान देण्याचा प्रयत्न आपण ह्या निमित्ताने करायला पाहिजे आणि हे काम करत असताना मला असं भावलं की माझ्या आईच्या रूपानं यशोदा पुरस्कार आपण या ठिकाणी द्यावा। मग यशोदा म्हणजे कोण? कृष्णाची जपणूक करण्याचं काम यशोदेने आपल्या आयुष्यामध्ये केलं, देवकीने जरी त्याला जन्म दिला तरी यशोदेने सांभाळण्याचं काम केलं, प्रेम देण्याचं काम केलं आणि मोठं करण्याचं काम केलं। तशी आमची यशोदा माता म्हणजे आमची भारत माता आहे, जी ज्या आईकडे बघितल्यानंतर आमचं ऊर भरून घेतलं
तिच्याविषयी असणाऱ्या भावना कुठेतरी आपण जपाव्या, तिच्याविषयी असणारा आदर या निमित्ताने आपण कुठेतरी व्यक्त करावा, या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. म्हणून या पुरस्काराला आपण यशोदा पुरस्कार असं नाव दिलं. कारण की लहानपणी आईचे जे संस्कार आपल्याला सांगत असतील, या संस्काराला कुठेतरी न्याय देण्याचं काम आपण या निमित्ताने करायला पाहिजे. आणि देशसेवा प्रत्येकाची असणं अत्यंत आवश्यक. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व देशामध्ये आता सध्या चाललेल्या जातीवादाचं राजकारण याला कुठेतरी भेद करण्याचं काम हा कार्यक्रम निश्चितपणे करेल. कारण राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आणि हे करत असताना हा कार्यक्रम समाजाला भावणारा कार्यक्रम हे पहिले लक्षात घ्या. म्हणजे आई हे आपलं निमित्त आहे या कार्यक्रमाचं. बरं, तर आई आपल्यावरती कशा पद्धतीने संस्कार करते आणि संस्काराच्या माध्यमातून समाजाचं कुठेतरी ऋण फेडण्याचा प्रयत्न आपण ह्या निमित्तानं करायला पाहिजे. म्हणजे हा खऱ्या अर्थानं देशसेवा करणाऱ्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा आहे असं म्हणजे ते काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना नमन करतो आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं देशसेवेचाच आहे असं म्हणजे ते काही चुकीचं ठरणार नाही. आणि दरवर्षी आम्ही एका सैनिकाला ज्यांनी योगदान या देशाकरता दिलं त्याच्या कुटुंबियाला कुठं ना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न ह्या कार्यक्रमाच्या यशोदा पुरस्काराच्या माध्यमातून निश्चितपणे करणार. या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की आपण आम्ही 1,00,000 रुपये या ठिकाणी देण्याचा सांगितलं होतं. स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुराणाची प्रत, त्याचप्रमाणे त्यांना साडी देण्याचं आम्ही केलेलं आहे. परंतु याच्यावर माझ्या काही मित्रांनी आम्ही सहज हा विषय घेतला की तुमच्या देखील मित्रमंडळीचं योगदान या ठिकाणी असायला पाहिजे. प्रत्येकाने ही मानसिकता दाखवली नाही, आपण बॉर्डर वरती जाऊन लढत नाही, परंतु आमचं देशसेवा करण्याचा कुठेतरी योगदान असावं. प्रत्येकाने या ठिकाणी पैसे करून त्यांनी 4,00,000 रुपये जमा केले. असे 5,00,000 रुपये आम्ही त्यांना त्या दिवशी देणार आहोत. 5,00,000 रुपये काही मोठी रक्कम नाही, परंतु या देशसेवेमध्ये आपलं देखील कुठेतरी योगदान असावं ही भावना आमच्या मित्राची निश्चितपणे आहे. आणि हा कार्यक्रम समाजाला संदेश देणारा हा निश्चितपणे असणार आहे. कार्यक्रम कुठे होणार आहे, किती वाजता? कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी 5 तारखेला साधारण 4:30 टायमिंग आम्ही या ठिकाणी दिलेले, परंतु 5 वाजता हा कार्यक्रम चालू होईल. आणि खरोखर माझी आपल्याला विनंती की पुणेकरांना की आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. थँक्यू, धन्यवाद. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. जेजुरी नगरपालिका नागरिकांची फसवणूक करते. 5 वर्षांमध्ये 2 कोटींचा निधी परत गेलाय, ही गंभीर बाब आहे. शहर अंतर्गत विकासाचे 3, 13, 9, 12 करण्यात आलेत. निधी परत गेल्यामुळे विकासाला खीळ बसली आहे असा सणसणीत आरोप पुरंदर तालुका OBC अध्यक्ष प्रतीक झगडे यांनी जेजुरी इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केलाय. महाराष्ट्राचं कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरी ही सर्वदूर परिचित आहे, मात्र इथे नगरपालिकेच्या नाकारत्या धोरणामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाला परत करावा लागलाय. त्यातून नागरिकांना मात्र विकासापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान देखील इथे उघड झालंय. तसेच शहरामध्ये स्वच्छता आणि अंतर्गत विकासाचे 3, 13, 9, 12 केल्याचा सणसणीत आरोप भाजपच्या वतीनं पुरंदर तालुका OBC अध्यक्ष प्रतीक झगडे यांनी जेजुरी इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केलाय. शासनाकडनं मिळालेल्या निधीचा योग्य उपयोग न केल्यामुळे जेजुरीच्या विकासाला कात्री लागली आहे. गेली 5 वर्ष नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. पालिकेमधील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या नाकारतेपणामुळे नागरिक आणि भाविक विकासापासून वंचित राहिले आहेत असं श्री झगडे यांनी सांगितलं आहे. पुरंदर भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांनी पालिकेच्या या चुकीच्या धोरणाचा आम्ही निषेध करतो, इथून पुढे शासनाकडनं जास्तीत जास्त निधी आणून तो पूर्णपणे जेजुरीसाठीच खर्च केला जाईल आणि यासाठी आम्ही लक्ष देऊ असं सांगितलंय. यावेळी भाजपचे जेजुरी शहराध्यक्ष अशोक खोमणे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अलका शिंदे, किसान मोर्चाचे सचिन पेशवे, गणेश भोसले, प्रसाद अत्रे आदी कार्यकर्ते इथे उपस्थित होते. जेजुरीच्या विकासासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नियोजन मंडळाच्या माध्यमामधनं 45 लाख तर हुतात्मा हरी मकाजी नाईक यांचे स्मारक दुरुस्तीसाठी 10,70,000 रुपये दिले. जेजुरी ग्रामीण रुग्णालयासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा निधी दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. पालिकेचा जो निधी माघारी गेला त्यामध्ये शासनानं 2013 साली 5 कोटी विशेष निधी म्हणून दिले होते. त्यापैकी 1,44,00,000 रुपये निधी वापराविनाच पडून राहिला आहे.
शासनानं पालिकेला दिलेला निधी परत जाणं ही गंभीर बाब आहे. इथून पुढे याबाबत भाजप कार्यकर्ते पालिकेवरती अंकुश ठेवणार असं यावेळी सांगण्यात आलंय. महाराष्ट्राचं कुलदैवत असून या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील तीर्थ महाराष्ट्रातील लाखो संख्येने भाविक येत असतात, तरी या जेजुरी नगरीमध्ये कर स्वरूपात मिळणारा निधी तसेच काही सरकारकडून मिळणारा निधी असा भरपूर प्रमाणात निधी हा गोळा केला जात असून या निधीचा योग्य तो वापर हा केला जात नाही. तसेच नागरिकांची नागरिकांचीही तो फसवणूक झालेली आहे. जवळजवळ 2,37,97,702 रुपये निधी हा शासनाला परत करावा लागलेला आहे खर्च न केल्या कारणामुळे. यामुळे जवळजवळ आत्ताच्या सत्ताधारी पक्षामध्ये जे मागच्या सत्ताधारी पक्षात जे लोक नगरसेवक होते जे राष्ट्रवादीचे होते तेच या 5 वर्षामध्ये जवळजवळ काँग्रेसच्या काळात तेच नगरसेवक आहेत. त्यामुळे जेजुरीचा विकास होईल का नाही याची शक्यता फारच कमी वाटते. आणि अशी मी चिंता व्यक्त करतो की जेजुरीचा विकास हा एका असा कात्रीत धरल्यासारखा राहिलेला. जेजुरी नगरपालिकेत जो निधी आला सरकारकडून तो निधी माघारी गेला, का गेला हा कुणालाही माहीत नाही आहे. नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता चालू आहे, त्या सत्तेमध्ये तुम्ही निधीचा उपयोग करायला पाहिजे. तो निधी माघारी गेला, मग तो सत्तेमध्ये असताना कामं करायची नाहीत म्हणून का करून दिली नाहीत म्हणून निधी माघारी गेला तो आम्हाला पण कळालं नाही आणि नागरिकांनाही कळलं नाही. त्यामध्ये गावाचं नुकसान झालेलं आहे. तर जर आता यापुढे जर निधी आला आणि तो जर मार्गी लागला नाही तर भाजपकडून ढोल ताशा लावून आम्ही पूर्णपणे नगरपालिकेच्या बाहेर पूर्ण विरोध तर दाखवूच पण आम्ही उपोषणही करू. 13-14 पासून जवळपास 2,37,00,000 निधी हा कुठलेही कामकाज न केल्यामुळे नगरपालिकेने हा परत गेलेला आहे निधी. खरं तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून खरं तर हा निधी मोठ्या वर्गाच्या स्वरूपात सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी दिला होता अर्थमंत्र्यांनी. हा निधी परत जाणं म्हणजे अतिशय जेजुरी पालिकेचा कारभार हा अतिशय नाकर्तेपणामुळे हा निधी गेलेला आहे. आणि जवळपास गेले 10 वर्ष सुमारे 10 वर्ष जेजुरी नगरपालिकेमध्ये कृत्रिम अशी पाणी टंचाई केलेली आहे. दिवसाआड पाणी येते, अत्यंत पाण्याची गंभीर बाब आहे. जेजुरी नगरपालिका कुलदैवत धार्मिक भाविकांचं श्रद्धास्थान असल्याकारणानं त्या ठिकाणी लाखो भाविक येतात, परंतु कृत्रिम पाणी टंचाई करून अक्षरशः जेमतेम 200 ते 250 लिटर पाणी प्रत्येक. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिंदास्त. विश्वसत्य विद्यानिकेतन राहुरी सेमी इंग्रजी माध्यम. इयत्ता 1 ते 5 वर्गासाठी सेमी इंग्रजी माध्यमाचे प्रवेश सुरू. आपल्या मुलांनी मोठं व्हावं असं आम्हाला देखील वाटतं आणि म्हणूनच गेल्या 7 वर्षांच्या यशस्वी गुणवत्तेच्या जोरावर उत्तमातील उत्तम गुणवत्ता देण्यासाठी कटिबद्ध असलेले ग्लोबल स्कूलच्या व्यवस्थापनानं पालकांच्या आग्रहस्थव सेमी इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू करण्यात आलेत. या सेमी इंग्रजी माध्यमाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्गाची फक्त एकच तुकडी आणि प्रत्येक तुकडीत फक्त 30 विद्यार्थी असणार आहेत. मोठ्या शहरामधील स्कूलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा राहुरी शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना मिळाव्यात म्हणूनच विश्वसत्य विद्यानिकेतन सेमी इंग्रजी माध्यमाची स्थापना केली गेली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून 365 दिवस स्कूल सुरू ठेवण्याचा संकल्प स्कूलने केला आहे. या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्कूल प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये विविध ॲक्टिव्हिटींचा समावेश स्कूलने केला आहे की जसे की कराटे, मार्शल आर्ट, स्विमिंग, म्युझिक, त्यामध्ये तबला, पखवाज, पेटी, त्याचबरोबर अभ्यासासारखे क्लासेस आहेत. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी नवीन नवीन उपक्रम जे आहेत की लेझिम असेल, झांज पथक असेल, ढोल पथक असेल, या पथकांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून केली जाणार आहे. शैक्षणिक टाईमटेबल व्यतिरिक्त जो अतिरिक्त वेळ आम्हाला मिळणार आहे त्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी या 365 दिवस संकल्पनेचा उपयोग स्कूल करून घेणार आहे.
आणि म्हणूनच प्रत्येक क्लासरूम डिजिटल असणार आहे. तसेच आपल्या पाल्याचा होमवर्क, परीक्षेचे मार्क्स, वेळापत्रक आपल्या स्कूलनं गुगल प्ले स्टोरवरती तयार केलेल्या ॲपच्या माध्यमामधनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती घर बसल्या समजणार आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये टिकणं गरजेचं ठरतं. म्हणूनच स्कूलमध्ये संगीत, गायन, तबलावादन, हार्मोनियम, वादन, नृत्य, खेळ आणि संस्कृत यासारखे विषय शिकवले जातात. सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशानं स्कूलमध्ये भरपूर सहशालेय कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. चला तर मग आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करूया. आपला एक निर्णय आपल्या पाल्याचं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. राहुरी शहर आणि आजूबाजूच्या परिसरामधनं स्कूलची बस सुविधा उपलब्ध आहे. उच्च प्रशिक्षित, अनुभवी आणि साऊथ इंडियन शिक्षक वृंद. चला तर मग आजच आपल्या पाल्याचा प्रवेश विश्वसत्य विद्यानिकेतन राहुरी या ठिकाणी निश्चित करूया. स्कूलचा पत्ता: ग्लोबल स्कूल, नवीन बिल्डिंग, काळे आखाडा रोड, राहुरी. राहुरी बस स्टँड पासून 1 किलोमीटर अंतरावरती. ऑफिसचा पत्ता: ग्लोबल किड्स प्री प्रायमरी विभाग बिल्डिंग, गोकुळ कॉलनी, म्हस्के हॉस्पिटल समोर, राहुरी. संपर्क: प्रोफेसर डॉक्टर रामकिसन ढोकणे सर. मोबाईल क्रमांक 75 88 09 47 94 आणि 75 88 09 47 95. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुणे महानगरपालिका उपायुक्त संतोष भोर आणि त्यांचे भाऊ शरद भोर आणि त्यांचे सहकारी मित्र सोमा लंघे हे सविंदने इथे अवैधरित्या वाळू उत्खनन करत होते. त्यावेळी हा प्रकार रोखण्यासाठी गेलेल्या शालूबाई लंघे या महिलेला या लोकांनी अश्लील शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार शिरूर पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आता या सरकारी अधिकारी असणाऱ्या वाळू चोरांवरती काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिरूर तालुक्यातील सविंदने येथील रहिवाशी आणि सध्या पुणे येथे महानगरपालिका उपायुक्त म्हणून कार्यरत असणारा संतोष भोर आणि त्याचा भाऊ शरद भोर आणि त्याचा सहकारी मित्र सोमा लंघे हे सविंदने गावामधील कारभारी सखाराम लंघे गट नंबर 2146 शेजारी लगतच्या ओढ्यामध्ये अवैधरित्या वाळू उत्खनन करत होते. हे कारभारी लंघे यांची भाऊजाई शालूबाई लंघे यांना समजलं. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन अवैध वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपायुक्त संतोष भोर आणि इतर वरील दोघा इसमांनी शालूबाई लंघे या महिलेला अश्लील आणि गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शालूबाई यांनी घडलेली हकीकत घरी आल्यानंतर सांगितली. त्यानंतर 2 मे रोजी शालूबाई यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दाखल केली आहे. शिरूर तहसील कार्यालयामध्ये कारभारी सखाराम लंघे यांनी सदर इसमांच्या विरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आणि घटनेच्या ठिकाणचा पंचनामा करून योग्य ती कारवाई करण्याचा अर्ज सादर केला आहे. तहसीलदार या सरकारी अधिकारी असणाऱ्या वाळू चोरांच्या विरुद्ध आता काय कारवाई करतायत याकडेच पूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. 2 मे 2018 रोजी शिरूर तहसील कार्यालयाच्या टपालामध्ये कारभारी सखाराम लंघे राहणार सविंदने तालुका शिरूर यांनी त्यांच्या क्षेत्रातील गट नंबर 2146 या शेजारच्या ओढ्यामध्ये अवैध वाळू उत्खनन होत आहे अशी तक्रार या कार्यालयाकडे दिलेली आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयाकडून त्वरित संबंधित मंडळाधिकारी यांच्याकडून सदर जागेचा पंचनामा करून आणि वस्तुस्थितीबाबत खात्री करून अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि प्राप्त झालेल्या अहवालाच्या अनुषंगाने दोषींवरती कडक कारवाई करण्यात येईल असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो. 8 वाजता मी इकडून हॉटेलवर चालले होते आणि हॉटेलवर जाताना मी भोर ती सोमनाथ लंघे यांनी काय केलं, मी मशीन ते वाळू काढत होते म्हणून मी तिथे गेले. त्यांना काय सांगितलं का तुम्ही वाळू काढू नका, आमची माती खाली पडते. तर त्यांनी लगेच संतोष भोर यांना फोन केला. तिथे त्यांनी येऊन मला शिव्यागाळ्या दिल्या आणि शिव्यागाळ्या म्हणजे लई गहाण शिव्या दिल्या. मग मी तिथून घरी आले न काय त्यांना बोलता, त्यांनी लई शिवाय ते म्हणजे माझ्यावर काय कारवाई करायची ते कर म्हणून असं सांगितलं. मी घरी आले, मग घरी आल्याच्या नंतर परत त्यांनी गाडी बिडी अडवली, आमची रस्ता बंद करून टाकला. त्यांनी यायचा जायचा सुद्धा
त्यांची म्हणजे एवढीच आमची विनंती का त्यांच्यावर कारवाई करावी. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, पुणे. सध्या सर्वत्र चौका चौकामध्ये वाढदिवस साजरा करण्याचा जणू फॅडच आलाय. त्यातच वाढदिवस साजरा करताना तलवारीनं केक कापून ते फोटोज सोशल मीडियावरती व्हायरल करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. असाच प्रकार कोपरगावमध्ये घडलाय. तलवारीसह स्वतःचा फोटो फेसबुकवरती व्हायरल करणाऱ्या तरुणावरती कोपरगाव पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केलाय. सध्या सर्वत्र चौका चौकामध्ये वाढदिवस साजरा करण्याचं फॅड निघालंय. त्यातच वाढदिवस साजरा करताना तलवारीनं केक कापून ते फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असाच प्रकार कोपरगावमध्ये घडलाय. तलवारीसह स्वतःचा फोटो फेसबुकवरती व्हायरल करणाऱ्या तरुणावरती कोपरगाव पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केलाय. कोपरगाव शहरामधील लक्ष्मीनगर येथील सागर हरिभाऊ सोमवंशी हा तरुण सार्वजनिक ठिकाणी एकविरा किराणा दुकानाच्या पाठीमागे तलवार बाळगताना मिळून आलाय. त्याच्यावरती कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर आरोपीकडनं तलवार हस्तगत करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुरेश देशमुख हे करत आहेत. यापुढे हत्यारे जवळ बाळगणाऱ्यांवरती आता कारवाईचं सत्र सुरूच ठेवण्यात येणार आहे, असं पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी यावेळी सांगितलं आहे. दरम्यान या कारवाईमुळे आता घातक हत्यारं बाळगणाऱ्यांवरती चाप बसण्यास मदत होणार आहे. 10 वाजेच्या सुमारास आम्ही पोलीस स्टेशनला असताना मला बातमीदाराकडून माहिती मिळाली की लक्ष्मीनगर भागात एकविरा दुकानाच्या पाठीमागे किसम तलवार हातात घेऊन फिरत आहे. अशी माहिती मिळाल्यामुळं आम्ही API थोरात आणि त्यांच्यासोबत एक पथक पाठवून सदर ठिकाणी छापा घातलेला आहे. आणि सदर ठिकाणी इसम नामे सागर व हरिभाऊ सोमवंशी वय 27 वर्ष राहणार लक्ष्मीनगर कोपरगाव याचे कब्ज्यामध्ये 82 सेंटीमीटर लांबीची तलवार जिचं पातळ 65 सेंटीमीटर आहे आणि 3.5 सेंटीमीटर रुंदीचं बोथट टोपदार असलेली अशी तलवार आहे. ही तलवार त्याने बेकायदेशीरपणे आपल्या कब्ज्यात बाळगलेली आहे आणि भारतीय हत्यार कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्याच्यामुळे तसेच माननीय जिल्हाधिकारी यांनी शस्त्र बाळगण्यास मनाई हुकूम जो काढलेला आहे त्याचंसुद्धा त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये मुंबई पोलीस कायदा कलम 37(1), 135 आणि भारतीय हत्यार कायदा 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर इस्माला आम्ही अटक केलेली आहे. यावर जे शस्त्र बाळगतात त्यांना काय आवाहन करू शकतो? शस्त्र बाळगणे मुळातच हा गुन्हा आहे आणि शस्त्र बाळगणारे लोक जेव्हा त्यांच्या कुणाशी वैयक्तिक वैर वैमनस्य होतं अशा वेळेस दुश्मनी काढण्यासाठी भांडणाच्या वेळी शस्त्रांचा वापर होऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात. त्याच्यामुळं आम्ही शस्त्र पकडण्याची कारवाई सुरू केलेली आहे. असे शस्त्र बाळगणाऱ्यांची जर कुणाकडे माहिती असेल तर त्यांनी आम्हाला गोपनीयरित्या दिली तर त्या अनुषंगाने आम्ही सदर व्यक्तींच्या घरी सर्च घेऊन असे शस्त्र पकडून पुढील कारवाई करू. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागामधील टेकवडी गावाच्या पूर्वेकडील पुलाची उंची अतिशय कमी आहे. या पुलाची उंची वाढवण्याची वारंवार मागणी करण्यात आली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी माळशी रस्ते आंबळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली तेव्हा पुलावरती केलेल्या कामांमुळे रस्त्याची उंची वाढली. मात्र रस्त्याच्या कडेला असणारे गार्ड स्टोन आणि रस्ता यांची उंची आता समान झाली आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढवून इथे संरक्षण कठडे बसवावेत अशी मागणी आता करण्यात येते. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागामधील टेकवडी गावाच्या पूर्वेकडील असणाऱ्या पुलाची उंची अतिशय कमी असल्यामुळे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी वारंवार पाणी साचतं. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचं पाणी या पुलाच्या वरील बाजूस सोडण्यात येतं. पाण्याचा प्रवाह इतका असतो की या ओढ्यावरील पाणी पुलाच्या पाईपमध्ये बसत नाही. पाण्याचा प्रवाह इतका जास्त असतो की पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागतं. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे टेकवडी गावाच्या पूर्वेकडील माळशिरज पोंडे गावचा संपर्क तुटतो. पूर्वेकडील वाहनं या पुलाच्या पूर्वेलाच थांबतात. ज्या वेळेस पाणी कमी होतं त्यावेळेस वाहनं सुरू होतात तर काही चालक जीव मुठीमध्ये धरून वाहत्या पाण्यामध्ये गाडी घालतात.
मात्र आता रस्त्याच्या कडेला असणारे गार्ड स्टोन रस्त्याच्या समांतर झालेत, ते असून नसल्यासारखेच आहेत। त्यामुळे पाऊस काळामध्ये जर पुलावरती पाणी वाढून अपघात झाला तर जीवाची हमी कोण देणार? हा मोठा आणि गंभीर प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येतोय। पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या काळामध्ये सासवड ते यवत या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलं, भुलेश्वर घाटाचंही रुंदीकरण करण्यात आलं, पुलांची कामं करण्यासाठी पाईपही टाकण्यात आले, मात्र कामं झाली नाही आहेत। टेकवडी सरपंच आणि ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवण्याची वारंवार मागणी केली, मात्र आजही पुलाचं काम झालं नाही आहे। तर काही महिन्यांपूर्वी माळशी रस्ते आंबळे या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती झाली आहे, त्यावेळेस या पुलावरती केलेल्या कामांमुळे रस्त्याची उंची 4 इंच वाढली आहे। मात्र रस्त्याच्या कडेला असणारे गार्ड स्टोन आणि रस्ता याची उंची समान झाली आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे। सदरचा हा पूल पुरंदरच्या पूर्व गावांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे, यामुळे याची उंची वाढवण्याची मागणी आणि संरक्षण कठडे बसवण्याची मागणी या रस्त्यावरील वाहन चालकांनी केली आहे। पावसाळ्यापूर्वी या पुलांची उंची वाढवून संरक्षक कठडे जर बसवले नाहीत तर या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे यासाठी हे काम लवकरात लवकर करणं गरजेचं आहे। विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या 6 जणांच्या टोळीला राहुरी पोलिसांनी केलं जेरबंद। कोपरगावमध्ये गाडीच्या डिक्कीमधनं 79,000 चोरी, चोरी करताना 2 आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद। बुलढाणा जिल्ह्यामधील अवैध सावकारी करणाऱ्यांवरती प्रशासनानं केली कारवाई, धाडी टाकून कागदपत्रे जप्त। आणि पुणे महानगरपालिका उपायुक्त संतोष भोर करतायत अवैध वाळू चोरी, रोखण्यासाठी गेलेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त।